पूर्व वैमानस्यातून झालेल्या कोयता हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले अजित एडके नवनाथ पारसे अशी त्यांची नाव आहेत ही घटना जयभीम नगर इथं आज दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अजित एडके याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेमुळे तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय इचलकरंजीतील जयभीम नगर इथं राहणारा किशोर अशोक शिंदे हा फरशी फिटिंगचं काम करतो त्याचा भाऊ साहेबराव आणि मामा बाबूराव कांबळे यांना तीन मे रोजी रात्री किरकोळ करणातून मारहाण झाली होती आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला किशोर आणि त्याचा मित्र अजित एडके नगरपालिकेसमोरील चौकात थांबले असता अमर पारडे नवनाथ पारसे संतोष काळे बबलू शिंदे यांच्यासह पंधरा जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला यावेळी झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यात अजित एडके आणि नवनाथ पारसे गंभीर जखमी झाले तर किशोरच्या पायालाही दुखापत झाली या हल्ल्यानंतर जयभीमनगर भागात तणाव निर्माण झाला होता याबाबतची माहिती मिळताच शिवाजीनगरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर आय जी एम रुग्णालय परिसरातही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अजित एडकेची प्रकृती गंभीर बनल्यानं त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान अजितचा मृत्यू झाला त्यानंतर या परिसरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं दरम्यान हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलीस पथकं रवाना करण्यात आली असून जयभीमनगर भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे